कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कस असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली खाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कल्पनाला पाठवून द्या सौंदर्यानाची काळजी करू नका अरे काय वाटतंय आपली कल्पना पटली कुणाची म्हणजे माझी मुलं मग तुमच्या मुलांना बघायला आया बघा ना तुझ्यासारखी आई असताना आया कशाला ना हा तू विजया पक्के आहे ना त्याची कल्पना कशी वाटली तुम्हाला कल्पना एकदम भारी आहे हो मी एक काम करतो त्यांना ना तुमच्याच घरी पाठवतो तुम्हीच काय ते ऐकून घ्या sonaluta.com झालं आपली आई काय झकास आयडिया आहे हो झकास त्या कंपनीचं नाव झकास ठेवूया पण माझं आता एक अट आमचे हे आहेत ना यांना हे करता कामा नये आपण त्यांना सरप्राईज देऊ चालेल का आता हे आले आले सगळं झाली मुतूटला कोंबडा आवडतो कोंबडा आवडतो मुतूटतो तिरुपती बालाजी बघतोच ना रे किती काम करतो मी आता यांची आवडा आवडी सुरू होईल बघ चला काय आत्ता आणतो आधी मला सॉक्स दे मला ड्युटीवर जायचंय देतो की हो एक मिनिट हे घ्या किती वास येतो त्याचा ठीक आहे मग धुवायचे ना धुवायचे पगार केवढ काम केवढ हे बघा साहेब मला दिवाळीचा बोनस पाहिजे अरे देणार तुला बोनस देणार दिवाळी भेट देणार एक लुंगी आणि एक शर्ट मला माहिती आहे एक लुंगी आणि एक शर्ट पूर्ण वर्ष काढायचं असं होणारच नाही 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 मला बोनस पाहिजे पगार वाढ पाहिजे पगार वाढ म्हणतोय हा ते असं काय करतोस पगार वाढ देऊ ना नाहीतर मी चाललो बघा एक मिनिट असं काय करतोय तो चाललाय ना बरं असं करूया दोनशे रुपये जमणार नाही हो मला 2000 रुपये तरी पाहिजेत नाहीतर चाललंय अरे काय वेळ आहेस का 2000 अरे तू दिवाळी मागतोस का आमचं दिवाळा करतोस अरे महागाई केवढी वाढली सांगतो साहेब मी महागाई किती वाढलेली असते बघा लवकर माझा पगार वाढ करा नाही तर मी चाललो अरे बाबा ऐकतच नाहीये बघितलं साहेब माझी किती घरात किंमत असते नाहीतर तुमची आलोच मी आत्ता आणतो अरे अरे ब्रेकफास्ट अरे पाहिलंच पाहिलंच केवढी किंमत वाढले ह्याची हा त्यामुळे उलट बोलण्याची हिंमत वाढले ह्याची काही बोलू नका त्याला आधीच नोकर मिळत नाही हा गेला तर आणि तसा शहाणा होतो काम करतो कसं घरातल्यांसारखाच वागतो की नाही परका वाटला का कधी तो आपल्याला अग भुरका मारून जेवतो परका कसा वाटेल हा आणि किती किलो तांदूळ वाया घालवलेत याने रस्सम काय करतो आणि स्वतःच खातो सगळं अरे देवा तुम्ही आली धान्याकडे लक्ष द्यायला लागलात की काय अरे वा 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 लक्ष द्यायला पाहिजे नाही तर हा सगळं दिवाळा काढेल आपलं अरे मुत्तू ब्रेकफास्ट दे आता आणतो जो हा
तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. खरं सांगू का, मला ना हल्ली आई बाबांची खूप आठवण येते. आणि आई बाबा पण तिकडे बागाय शेतीमध्ये एवढे रमलेत की त्यांना फुरसतच मिळत नाही. बघा ना, काही म्हणा, तिथलं वातावरण असं आहे ना की कोणी रमेलो. पण सायली, दिवाळी मध्ये ना जवळचा नातेवाईक कोणतरी पाहिजेच आपल्याला. कोण येणार आपल्याकडे? नाही तसं कोण येणार नाही, पण माझे मानलेले मावशी आहेत, म्हणजे कोकणात राहतात. त्यांचे मिस्टर ना दरवेळेस दौऱ्यावरच असतात, त्यामुळे ते एकटीच असतात तिकडे. तर त्यांना आपण इकडे बोलूया. विचारताय का? बोलवा ना दिवाळीला ज्या इथे येतील ना, की जरा मलाही मदत होईल आणि घरात कोणतरी मोठा असेल. हो की नाही? अरे मुत्तू, ब्रेकफास्ट आण. आता येतो गो. अरे ये लवकर. लवकर ये. शंकर पाळ्या खाओ, चकल्या खाओ, करंजा ही खाओ, ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची जाओ. खाण्यापिण्याच्या पलीकडे काही दुसरी ऐको, दुसरी बघा ना, दारात लावू कंदील आणि फटाके उडवायला जाऊ. दारात लावू कंदील आणि फटाके उडवायला जाऊ. तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ. किरकिरे, तुमची सगळी क्रिएटिव्हिटी संपली ना? मी काही सुचू का? कल्पना तू हे छान आहे, सुचव सुचव. लक्षदिव्यांची माळ उजळीत लक्ष्मी घरात आली. सौख्य देव, भरभराट देव, ही मंगलमय शुभ दीपावली. किरकिरे ऐकलं, ऐकलं, याला म्हणतात ओळ क्रिएटिव्हिटी. काहीतरी सुचलंय तिला. तर तुम्ही काय चाललंय किरकिरे? मॅडम हल्ली ना सारखे लग्नाचेच विषय डोक्यात येतात. तो करा ना, मग ह्या वर्षी तरी लग्न करा किरकिरे. काय चाललंय? शेवटचा राहिल वंशाचा दिवा. काय वात आहे? काय आपलं क्या बात आहे? पाच बहिणी डोके. हा तुम्हाला किती बहिणी? कोण नाही, एकुलता एक म्हणून एकटा खातोय. अरे लहानपणी माझ्या बहिणीनं माझा फराळ खायच्या, माझ्या वाट्याला फक्त शंकरपाळ्या. लहानपणी शंकरपाळी आणि मोठेपणी दिवस पाळीनी रात्र पाळी. अगं झालं म्हणा, फटाके फोडायचा विचार चाललाय असे फाटफूट फटाके फोडायचे. आम्ही तुम्हाला फटाक्यांचा पॉवर बॉक्स आवाज देणार. दारू पण देणार, दारू गोळा देणार, कमी किमतीत देणार. फर्स्ट क्लास फटाके ही लिस्ट आणली आहे. पाऊस कितीला? पाऊस 50 रुपये. 50 रुपये? मग अरे एवढ्या पैशात ना मी भिजून येईन खऱ्या पावसात. बरं फुलभाज्या, फुलभाज्या 25 रुपये. 10 रुपये देतो. फुलभाज्या हाफ भाज्या नाहीये, 10 रुपयात यायला. बरं बरं, टिकल्या 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 बायकांकडे. अरे बाबा टिकल्या आता ह्या वर्षी नाही टिकल्या, ह्या वर्षी आम्ही रोल केलेत. रोल? अच्छा. काय आयटम वगैरे काय? आम्ही काय आयटम घेऊन फिरतो काय? अरे आयटम बॉम्ब आहे काय बोललो. मग हे केव्हा बोलणार फुटल्यावर? हे बघा आमच्याकडे सगळे आयटम आहेत. आता तुमचा बजेट केवढा आहे ते तरी सांगा ना. 100 रुपये. कसला बजेट आहे तुमचा? बोल.
मी काय बोलतो एवढ्या बजेट मध्ये ना आपटी बार येतील, दिवसभर आपटत बसा, नाही बाकीचे काय आयटम घेतले ना त्यासाठी फुलबाजा लागेल पेटवायला, अगरबत्ती लागेल, तेवढा बजेट नाही आहे तुमचा. तू आमची काय लायकी काढतो का रे? तुम्ही कपडे काढता कशाला? आंघोळीला. मग काय काढणार ना, असेच जातो काय? आमचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही आंघोळ करता की नाही. दिवाळी आली आहे, पहिली आंघोळी होणार, आम्ही उठणं पण विकतो, है की नाही? एकावरती एक उठणं फ्री. एक उठणं तुम्ही पहिल्या आंघोळीला वापरायचा आणि दुसरं उठणं शेवटच्या आंघोळीला. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काय बोलता? काय नाही, तुम्हाला एक उठण्याची गंमत सांगतो. काय झालं माहितीये, आम्ही दोघं असं ट्रेनने चाललो होतो आणि अशी सीटवर बसलो होतो, आमच्या बाजूला एक माणूस उभा होता आणि तो सारखा मला विचारत होता एक स्टेशनला की विचारायचा, आप उठने वाले है क्या? हम उठने वाले. परत एक स्टेशनला की विचारायचा, आप उठने वाले है क्या? हम उठने वाले है. सगळ्या स्टेशनला विचारत होता आप उठने वाले है क्या. शेवटी कल्याण आल्यानंतर ओरडला, आप उठने वाले है क्या? बोला हा हम उठने वाले है. दिवाळी क्या उठने वाले है, कितना चाहिए बोलो. उठलं माझं. जाऊया आपण, आपण सीताराम भाऊंच्या घरी जाऊया. तेच घेतील तेच घेतील. हे दोघांना फुसके बार आहे. फुसके म्हणाले आपल्याला. ए तुम्ही थांबा थांबा, पकडायला. अरे मी काय बोलतो, तुमचा जो बजेट आहे ना त्या झापाकडे येणार नाही. तुमच्यासाठी लवंगी आणणार चाललो. लवंगी लवंगी ही लवंगी घेऊन जा. ओके काय, आपली लायकी काढून गेले. फुसके बार म्हणाले. फुसके बार म्हणाले 5 रुपये फुसके बार. माझ्याकडे ऐक आयडिया आहे. मी एक सीडी आणले फटाक्यांची. फटाक्यांचे आवाज येतात. कुठचे बॉम्ब? लक्ष्मी बॉम्ब, रशी बॉम्ब, सगळे बॉम्ब. अय्या दार उघडायच्या तर तुम्ही घरात कोण आहे तुम्ही? मावशी. मावशी कोण? मावशी लीला. मावशी कोण? लीला. हे मला विचारणारा तू कोण मठा आला? कोण अयो शिरा पडला, कशा पडला, कुठे पडला? खेचो तू. खेचो आता काय खेचो? माझी भाषा याला कळत नाही आणि हा काय म्हणतो मला समजत नाही. ओ बाई तुम्ही कोणाच्या पण घरात कसं काय घुसता? मी काय घुस वाटले तुला उंदरा? अरे बघा मगाच पासून तुम्ही काय पण बोलता. कोण तुम्ही? कोणाला भेटायचं तुम्हाला? मोठं घर आहे दादानी, छान घर बांधलंय. नाही तर मोठ्या घराचा पोकळ बसा आणि वारा जातोय बसा 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 बसा. मेला बसायला तरी सांगितलं. बसताय काय? गप्पा बसा गप्पा बसा. अरे म्हण आहे ती. आता काय म्हणू आणि मी कशाला म्हणू? म्हणी म्हणी. अयो म्हणी म्हणी. आता लक्षात आलं बायका ते घरात घालतात ना म्हणी. रत्नम रत्नम. गाढवा पुढे वाचली गीता. वाचणारा गाढव होता. कोण तुम्ही? शीतू कुठे आहे? कोण शीतू? शीतू बितू कोणी नसतो इथे बघा. मी असतो मुत्त. आणि आई वडील तुझे चांगलं नाव ठेवायचं सोडून ठीक आहे मुत्तू. अयो मुत्तू नाही हो, मुत्तू मुत्तू मुत्तू. अरे अरे आता काय हुतू तू खेळणार आहेस इकडे? अग मावशी तू कोण गो बाई तू? अग मी रश्मी. रश्मी हो. किती गो मोठी झाली तू. हो ना. अग पण तू केव्हा आलीस? कधी झाले पण वाटेत हा दगड भेटला आणि नुसती बोंबा बोंब झाली. आता या दगडाला बाजूला ठेव, आपण चल आपलं घर बघूया. चल चल लवकर चल. सीताराम भाऊ तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये बॉम्ब आहे? अरे असे ओरडता काय? अरे बॉम्ब फुटला तर आपण सगळे फुटू. शोधा कुठे ठेवला बॉम्ब. साहेब साहेब कुणी ठेवला असेल बॉम्ब? अरे मुंबईत अतिरेकी घुसलेत ना, त्यांनी ठेवला असणार. हे गणपती बाप्पा वाचव रे, हे सीतारामा वाचव रे, हे शिवशंकरा वाचव रे वाचव. अरे सगळ्या देवांची मीटिंग इकडे करतोयस का? एका देवाला हाक मारली तरी चालेल, देव आपल्याला मदत करतील पण आपल्याला प्रयत्न करायला नको. शोध. साहेब साहेब मी काय म्हणतो, वास काढण्याचा प्रयत्न त्यांना बोलवूया. हा तुम्हाला नाही वास काढताय? हा हा भजी आणली, हळूहळू आणली की बरोबर वास काढता तुम्ही.
आणि बॉम्बचा वास काढता येत नाही. डोकं लावा डोकं. कुठे लावू? अरे तुला डोकंच नाहीये, तू कशाला डोकं लावतो? तू फक्त वासच घे, वासाळेच आहे. शोध लवकर शोध. कुठे असतील रे? सापडला काय? नाही नाही. कसा असेल रे बॉम्ब? कसा असेल? मला वाटतं ना आरडीएक्स असेल. नाही नाही नाही, तू ना टाइम बॉम्बच असणार. टाइम बॉम्ब. टाइम बॉम्बला असे काटे फिरत असेल ना. साहेब असं काय बोलू नका, अंगावर काटा येतो. अरे आपला टाइम भरत आलाय म्हणून कोणीतरी टाइम बॉम्ब ठेवला इकडे. बॉम्ब सापडला? सापडला कसं कळलं की इकडे आम्ही बॉम्ब शोधतोय ते? मीच नाही का मेसेज पाठवलेला? तुम्हाला कसं कळलं पोलीस स्टेशन मध्ये बॉम्ब आहे? आम्ही ठेवला होता ना, आम्हाला माहिती असणार. अरे तुम्हाला मी माणसात धाडलं आणि तुम्ही मला ढगात पाठवतोय. पकडा पकडा यांना. ओके पकडा. पकडलं. डोके स्वतःच डोके नका, याला पकडा. अरे तुम्ही बॉम्ब ठेवलात ना आणि स्वतःच म्हणता आम्हाला का पकडताय म्हणून? अहो तो बॉम्ब ठेवल्याने पकडायची काय गरज नाही. थांबा तुम्हाला दाखवतो. काय दाखवतो हा? नीट आठव हा, लक्षात घेऊन बघ कुठे आड आठवला. हा बॉम्ब आहे. हा बॉम्ब आहे. सुतळी बॉम्ब. मला जे फटाकडे आणले होते ना तेव्हा तो इथे राहायला चुकून. अरे मग कशाला असा SMS करताय इकडे बॉम्ब आहे म्हणून? चुकून चुकून. आता मी काय चुकून काय? मी ह्याच्यासाठी गेलो होतो. मला काय माहिती तुम्ही खरोखर बॉम्ब समजते? एक एक मिनिट. आता परत SMS आलाय. साहेब कुणाचा SMS? अरे असा SMS आलाय की पोलिसांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कुणी पाठवला? अतिरेकी संघटना. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? मेरे अंगने में मेरे किचन में तुम्हारे क्या काम है? ये तुमचे अतिरेक होत बघा. तू अतिरेकी मला पुढे पुढे जायलाच देत नाही आहेस. अयो मी मेला नसतो, मी जंत असतो. जनता? हा जिवंत म्हणायचं का तुला? तेच काय, ते जिवंत असतो. तुम्ही सारखं सारखं मेले मेले म्हणता, मग मेलेल्या माणसाला काय म्हणता? मुर्दा बशिवला तुझा. अयो तुमच्यात मुर्दा बशिवते, मग मेलेला अशी कशी मावशी असते तुम्ही? हे बघ मी अशीच आहे, तुला नाही कळायचं. मावशी हे आमचं किचन. छान आहे हा चिकन तुमचं. चिकन? अयो रश्मीताई किचनला चिकन मिळते. इंग्लिशचा प्रॉब्लेम असते का? इंग्लिश येत नाही का तुम्हाला? कोणाला म्हणतो इंग्लिश येत नाही? आय टॉक इंग्लिश, आय वॉक इंग्लिश, बिकॉज इंग्लिश इज अ फनी लँग्वेज. अयो हे कसं काय जमलं की हो तुम्हाला? अमिताभचा नमक हलाल 10 वेळा बघितला. सगळा पाठ आहे आणि मी नुसती मॅट्रिक नाही आहे बर का. मग नॉन मॅट्रिक आहे. नॉन मॅट्रिक. मावशी तू एकदम सॉलिड आहेस हा. साऱ्याचे गमध बघा कशी चाले प्रेमासाठी गम जम्मत. कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.